जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलवरती। तर थंबनेल बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की आपला जो की आजचा हा व्हिडिओ आहे तो कशावरती होणार आहे। तर इंस्टाग्रामवरती आपल्याला 2-3 जणांनी मेसेज केला होता की आपल्याकडे इलेक्शन लागलं आहे आणि जे काही ऑर्डर असतील ते आम्हाला यायला सुरुवात झाली, त्यामुळे इलेक्शनसाठी जी काही बॅनर डिझाईन लागते तर त्यावरती तू एक व्हिडिओ घेऊन ये। जो की आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर त्यावरती आपण घेऊन आलोय आणि जी डिझाईन आपण तयार केली आहे ती डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय। तुम्ही डिझाईनची क्वालिटी इथे चेक करू शकता आणि जर तुमच्याकडे आता इलेक्शन नसेल तर तरी पण आपला जो की हा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला इन फ्युचर कधी आपला हा व्हिडिओ कामी येऊ शकतो। आणि जे काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मटेरियल आणि जी काही पी एल फाईल दिले तर ते डाउनलोड करून ठेवा, इन फ्युचर जर तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही तुमच्या कस्टमरला लगेच तिथे बॅनर डिझाईन तयार करून देऊ शकता। ओके, आणि जी इलेक्शनसाठी जी काही व्हिडिओ लागते तर त्या व्हिडिओ एडिटिंगवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का नको ते पण एक वेळेस कमेंट करून नक्की सांगा। जर तुमचे जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर त्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येईल आणि जर तुमचा या व्हिडिओ जर चांगला प्रतिसाद आला तर अजून 2-3 बॅनरवरती मी व्हिडिओ घेऊन येईल। ओके, आणि बॅनर तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या लिंक बघायला भेटतील, तर एक मटेरियल डाउनलोड लिंक आणि एक पी एल फाईल डाउनलोड लिंक। जर तुम्हाला आपली पी एल फाईल डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपली पी एल फाईल सुद्धा डाउनलोड करू शकता। फक्त मित्रांनो याला एक छोटासा पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी 2 स्टेपमध्ये बोलून सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आपला स्किप न करता बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण अशा प्रकारच्या बॅनर एडिटिंग संदर्भात आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जेव्हा चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा जी काही नोटिफिकेशनची बेल असेल ते बेल सुद्धा ऑलवरती सेट करा, म्हणजे कसं मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तिथे मिळून जाईल। आणि जर तुम्हाला पुढे बॅनर एडिटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, आपली इंस्टाग्रामची आयडी ही तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन मी केली आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। जर तुम्हाला पुढे जर काही अडचण आली तर बिंदास तुम्ही आपल्याला तिथे मेसेज करू शकता, तुमच्या मेसेजचा रिप्लाय तिथे दिला जाईल। ओके, तर चालतं मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला मटेरियलमध्ये मी काय दिलं हे तुम्हाला मी आता दाखवतो। तर सर्वात आधी आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला इथे दिलं आहे, जे काही आपलं स्मोक बॅकग्राऊंड किंवा फॉग बॅकग्राऊंड त्याला म्हणतो ते बॅकग्राऊंड तुम्हाला मी इथे दिलं आहे। त्यानंतर जी काही डायलॉगची पीएनजी असेल तर ती पीएनजी तुम्हाला इथे दिली आणि तुम्हाला इथे 2 नेमप्लेट मी दिले आहेत। तर डिझाईन तयार करता वेळेस आपल्याला या 2 नेमप्लेट इथे यूज करायचे आहेत। त्यानंतर जी काही सर्कलची पीएनजी असेल तर ती पीएनजी इथे आपण तुम्हाला दिले, त्यामध्ये जी काही निशाण्याची जी काही पीएनजी असेल ती पीएनजी आपल्याला इथे टाकायची। आणि परत तुम्हाला इथे 2 फोल्डर मी एक्स्ट्रा दिले आहेत। या पहिल्या फोल्डरमध्ये तुम्हाला जे काही निशाण्याचं जे काही पीएनजी असतील तर ते पीएनजी मी इथे दिले आहेत। तर ज्या सर्व निशाण्याच्या पीएनजी लागतात त्या सर्व पीएनजी तुम्हाला यामध्ये मी इथे दिले आहेत। त्यानंतर दुसऱ्या फोल्डरमध्ये तुम्हाला जे काही वॉर्ड क्रमांक असतील ते वॉर्ड क्रमांकचे 2 पीएनजी तुम्हाला इथे दिले आहेत। तर जी तुम्हाला पीएनजी आवडेल ती पीएनजी तुम्ही इथे क्रॉप करून टाकू शकता। ओके, आणि बाकी पुढे तुम्हाला आता डिझाईन तयार कशी करायची हे तुम्हाला पुढे मी आता सांगतो। तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असणारं पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटचं एक आयकॉन बघायला भेटेल, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इमेज साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जी काही इथे विड्थ असेल ते विड्थ तुम्हाला 1600 टाकायचे आणि हाईटसुद्धा तुम्हाला इथे 1600 टाकायचे। त्यानंतर तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही आपला हा बॅकग्राऊंड आहे त्याचा कलर आपल्याला इथे चेंज करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला या चौकोनी बॉक्स आयकॉनवरती क्लिक करायचे। त्यानंतर कलर ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ते व्हाईट कलर सिलेक्ट करायचे। एवढं केल्यानंतर तुम्हाला वरती प्लसचा आयकॉन बघायला भेटेल, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक करायचे। फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं मटेरियल तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये एक्सपोर्ट कराल ते फोल्डर तुम्हाला इथे ओपन करायचे। तर आपलं जे काही फोल्डर असेल ते फोल्डर मी इथे ओपन करून घेतो। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपलं जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे। तर सर्वात आधी आपलं जे काही बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड इथे आपल्याला ॲड करून घ्यायचे। सिम्पली बॅकग्राऊंडवरती तुम्हाला क्लिक करायचे। बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते राईट ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला षटकोनाच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर इथे असणारी जी काही रिलेटिव्ह साईज आहे ही तुम्हाला 100% करायची आहे आणि लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपला हा बॅकग्राऊंड तुम्हाला इथे लॉक करून घ्यायचं आहे। ओके, एवढी प्रोसेस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी त्यानंतर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपलं मटेरियल ठेवलं असेल ते फोल्डर तुम्हाला इथे पुन्हा ओपन करायचे। त्यानंतर आपली जी काही नेक्स्ट पीएनजी आहे तर ही पीएनजी तुम्हाला इथे ऍड करून घ्यायची। आपली ही पीएनजी ऍड केल्यानंतर पुन्हा राईट ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करून आपली जी काही विड्थ आणि हाईट असेल ते तुम्हाला 100% करायचे आणि पुन्हा तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपली ही पीएनजी सुद्धा तुम्हाला लॉक करून घ्यायची आहे। तर आता आपलं जे काही सर्व पीएनजी असतील त्या तुम्हाला कशाप्रकारे ऍड करायचे हे तुम्हाला आता समजलं असेल। तर जे काही नवीन असतील त्यांना कुणाला काही माहिती नसेल त्यांच्यासाठी मी हे सांगितलं, तर बाकी तुम्हाला पुढे काय करायचं हे तुम्हाला आता पुढे समजलं असेल। आणि जो काही आता पहिला पासवर्ड असेल तो पहिला पासवर्ड तुम्हाला मी आता सांगतो। तर आपला पहिला पासवर्ड आहे 0202। ओके, हा आपला पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघायचा आहे। तर तुम्हाला आता मी सांगतो आपल्या पी एल फाईलमध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे। तर तुम्हाला सिम्पली पिक्सेल ॲपच्या ॲप्लिकेशनमध्ये आपली पी एल फाईल ओपन करून घ्यायची आहे।
जर तुम्हाला पी एल फाईल पिक्सेल मध्ये ओपन करता येत नसेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओमध्ये पी एल फाईल ओपन कशी करायची या संबंधी संपूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे किंवा तुम्ही आय बटनवरती क्लिक करून आपला हा व्हिडिओ नंतर तुम्ही बघू शकता. तर आपली जी काही पी एल फाईल असेल तर ती मी इथे पिक्सेल ॲपमध्ये ओपन करून घेतो. तर पी एल फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपली जी काही डिझाईन असेल ती डिझाईन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करायचे आणि जी काही मॉडेलची पी एन जी असेल ती तुम्हाला सर्वात आधी इथून डिलीट करून टाकायची किंवा तुम्हाला इथून हाईड करायचे. त्यासाठी तुम्हाला या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ही पी एन जी इथे हाईड होऊन जाईल. त्यानंतर तुमच्या मॉडेलची पी एन जी तुम्हाला क्रॉप करून इथे प्रॉपर सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर जी काही निशाण्याची पी एन जी असेल ती पी एन जी तुम्हाला इथे चेंज करून घ्यायची आणि जी काही निशाण्याचं नाव असेल ते नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे. तर मित्रांनो सर्व इथे एडिटेबल आहे. सर्व जे काही बारीक सारीक गोष्टी असतील त्या तुम्हाला इथे एडिट करून घ्यायचे. त्यानंतर जे काही मॉडेलचं नाव असेल ते नाव सुद्धा आपल्याला चेंज करून घ्यायचे. सिम्पली तुम्हाला या लेअरचं लॉक इथे काढून टाकायचं. लॉक काढल्यानंतर तुम्हाला या नावावरती डबल टॅप करायचं. डबल टॅप केल्यानंतर इथे असणारे टेक्स्ट तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ऍप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचे. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ऍप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला ते एम एस फॉन्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर जे काही तुमच्या मॉडेलचं नाव असेल ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कॉपी ऑप्शनवरती क्लिक करून आपण कॉपी केलेला कोड तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये पुन्हा पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर जे काही मॉडेलचं नाव असेल ते नाव इथे चेंज होऊन जाईल. तर अशा प्रकारे जे काही चेंजेस असतील ते तुम्हाला इथे करून घ्यायचे. त्यानंतर आपली जी काही डिझाईन असेल ते डिझाईन इथे कम्प्लीट होऊन जाईल. तर आता आपला जर काही दुसरा पासवर्ड असेल तर दुसरा पासवर्ड तुम्हाला मी सांगतो. तर आपला दुसरा पासवर्ड आहे 0409. ओके हा आपला दुसरा पासवर्ड आहे आणि पहिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल. ओके तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं. आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.